विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजबॉटनी या यूट्यूब चॅनल मध्ये। मी डॉक्टर राजेंद्र काकडे पुन्हा एकदा नवीन अपडेट व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेला आहे। हा व्हिडिओ म्हणजे दिनांक 9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना लॉग इनला प्रॉब्लेम आले, ज्या विद्यार्थ्यांच्या क्वेश्चन पेपर त्यांच्या लॉग इनला अपलोड झाले नाही, त्या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या, त्या विद्यार्थ्यांच्या आता री एक्झाम आजच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 26 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहेत, पण तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉग इनच्या संदर्भातले प्रॉब्लेम येत आहेत। तर ते लॉग इनच्या संदर्भातले प्रॉब्लेम सोडवायचे कसे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। वेबसाईट तुम्हाला माहितीच आहे, ऑनलाईन एक्झाम कुठल्या वेबसाईटवर जायची, bamu.uniyonline.in यावर गुगल क्रोम मध्ये ही लिंक टाईप केल्यानंतर अशी लॉग इनची इंटरफेस विंडो या ठिकाणी जनरेट झालेली आहे। या ठिकाणी तुम्हाला माहित आहे पीआरएन नंबर टाकावा, डेट ऑफ बर्थ टाकावी आणि सिलेक्ट ऍक्टिव्ह टेस्ट मध्ये बघा, हे फार महत्त्वाचं आहे। समजा तुम्ही आर्ट फॅकल्टीचे असाल, ह्युमॅनिटीज फॅकल्टीचे असाल, बी ए एम ए असेल, तर या ठिकाणी फॅकल्टी सिलेक्ट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आहे प्रोग्राम, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्राम आत्ताच सिलेक्ट करायचा नाही, तुम्हाला आधी डेट ऑफ एक्झाम सिलेक्ट करावा लागेल। ही डेट ऑफ एक्झाम म्हणजे काय, ज्या दिवशी तुमचा पेपर होता आणि तो पेपर तुमचा मिस झाला, तो पेपर तुम्हाला देता आला नाही, लॉग इनचा प्रॉब्लेम तुम्हाला आला होता। समजा आपण गृहीत धरूया की 10 तारखेला तुमचा तो पेपर होता, तुम्हाला तो पेपर देता आला नाही, तर ती डेट अगोदर सिलेक्ट करायची। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 10 ऑक्टोबर 2020 ही डेट मी सिलेक्ट केलेली आहे। सर्च करायचंय, सर्चवर क्लिक करायचंय, तुम्ही पाहू शकता सर्चवर केल्यानंतर बरेचसे पेपर या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत आणि आता आपल्याला सिलेक्ट प्रोग्रामवर क्लिक करायचं आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फॅकल्टी नंतर लगेच प्रोग्रामवर सिलेक्ट क्लिक करायचं नाही, फॅकल्टीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ एक्झामला सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या दिवशी तुमची ती पेपर होता त्यांचं सर्च करायचं आहे, सर्च केल्यानंतर नंतर प्रोग्राम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। समजा तुमचं बी ए टी वायचा पेपर होता 10 तारखेला, असं आपण गृहीत धरूया, तर या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बी ए टी वाय सेम 5th। आता मराठी ऑप्शनल फर्स्ट पेपर नंबर 10 भारतीय साहित्य विचार, हा पेपर 10 तारखेला होता, तो पेपर देता आला नाही, तो पेपर या ठिकाणी तुम्हाला आता सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारतीय साहित्य विचार आणि या ठिकाणी तुम्ही पी आर एन टाकायचं, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि त्यानंतरच तुम्हाला लॉग इन करायचं आहे। हे झालं ह्युमॅनिटीच्या संदर्भात। समजा तुमचं बी एस सी असेल किंवा एम एस सी असेल, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर ज्या दिवशी तुमची डेट ऑफ एक्झाम होती तो पेपर तुम्हाला देता नाही, समजा 12 ऑक्टोबरला तुमचा तो पेपर होता असं आपण गृहीत धरूया, तो तुम्हाला देता आला नाही, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12/10/2020 ही डेट मी सिलेक्ट केलेली। सर्च ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते क्लिक केल्यानंतर पहा प्रोग्रामवर आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्स फॅकल्टी, त्यानंतर डेट ऑफ एक्झाम, सर्च आणि नंतर प्रोग्राम, हा सिक्वेन्स लक्षात ठेवा। आता प्रोग्राम मला सिलेक्ट करायचा आहे, समजा या ठिकाणी मी गृहीत धरतो बी एस सी एस वाय थर्ड सेमिस्टरचा पेपर माझा मिस झाला होता 12 तारखेचा, मॉडर्न न्यूक्लिअर फिजिक्स, फिजिक्सचा पेपर माझा मिस झाला होता, तर या ठिकाणी हा पेपर आहे, हा पेपर मी आता सिलेक्ट करतो। तुम्ही पाहू शकता फिजिक्स मॉडर्न अँड न्यूक्लिअर फिजिक्स। आता या ठिकाणी तुमचा पी आर एन टाकून, डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की आपले लॉग इनच्या संदर्भात नेमकी अडचण कुठे येऊ शकते, नेमकी अडचण एकाच ठिकाणी तुम्हाला येऊ शकते, हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा। फॅकल्टीवर क्लिक केली, सिलेक्ट केली फॅकल्टी, डेट ऑफ एक्झाम, कुठल्या दिवशी तुमचा पेपर तुमचा मिस झाला होता ती डेट ऑफ एक्झाम, सर्च, सर्च झाल्यानंतर प्रोग्राम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला अडचण येणारच नाही। तुम्हाला जर अडचण आली या ठिकाणी तुमच्या कॉलेजचे जे आय टी कोऑर्डिनेटर आहे त्यांना तुम्ही संपर्क करा, तुमच्याकडे संपर्क नंबर नसेल तर या ठिकाणी लिस्ट विद्यापीठात दिलेली आहे, लिस्ट ऑफ आय टी कोऑर्डिनेटर्स, तर यावर तुम्ही क्लिक करून तुमचं कॉलेजचं नाव आणि त्या कॉलेजमध्ये विद्यापीठाने नेमलेले आय टी कोऑर्डिनेटर्स, त्या आय टी कोऑर्डिनेटरचं नाव आणि त्यांचे मोबाईलचे नंबर, याची विस्तृत अशी यादी जे तुम्ही लॉग इनचं इंटरफेस आता तुम्हाला दिसलं होतं त्यावरूनच तुम्ही क्लिक करून हे पी डी एफ या ठिकाणी आता आपल्याला दिसत आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। समजा तुमचं कॉलेज जाणण्याचं आहे असं आपण गृहीत धरूया, तर या ठिकाणी कंट्रोल एफ फाइंड मध्ये
कंट्रोल एफ म्हणजे फाइंड, जालना जेईएस कॉलेज असेल जेईएस जालना टाको JALNA जालना। तुम्ही पाहू शकता स्वामी विवेकानंद सीनियर कॉलेज मंठा हे आमचंच कॉलेज आहे, जालना जिल्ह्यामध्ये असलेलं मंठा कॉलेज। 16 रिझल्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, क्लिक करा तुमचं जोपर्यंत कॉलेज येत नाही तोपर्यंत। समजा जेईएस कॉलेज असेल बघा या ठिकाणी आलेला आहे जालना एज्युकेशन सोसायटी आरजी बागडिया आर्ट्स एसबी लखोटिया बेंजूजी। या ठिकाणी सरकटे सर आहेत डॉक्टर आर एस सरकटे, हा त्यांचा मोबाईल नंबर। या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही मिळू शकता जालन्यामध्ये, जेवढे जालनाच नाही समजा बीड मधलं कॉलेज आहे बीईडी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 19 रिझल्ट आहे, म्हणजे बीड या जिल्ह्यामध्ये 19 असे वेगवेगळे कॉलेज आहेत। तुमचं जे जे काही कॉलेज असेल समजा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीड या ठिकाणचे हे आय टी कॉर्डिनेटर त्यांचा नंबर, तर अशा प्रकारे तुम्ही ते आय टी कॉर्डिनेटरचं नाव आणि त्यांचा नंबर तुम्ही मिळवू शकता। विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सूचना लक्षात आल्या असतीलच, जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झालाच नाही तर तुम्ही डायरेक्ट मला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता। हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे, जे विद्यार्थी री एक्झाम देत आहे त्यांच्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा राजबॉटनी, जेणेकरून नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते प्रश्न तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।